खूप ज्यांची मागे नाव आमच्या आम्ही नंबरा गेलो पण हा तुझा बरं सर तारीख आम्ही ऑनलाईन केलं नव्हतं. आम्ही सेकंड डोस साठी म्युन्सिपल शहरी विभागाने म्युन्सिपालिटीने व्यवस्था केलेली होती, एक दिवशी ग्रामीण एक दिवशी शहरी. त्याप्रमाणे शनिवार आम्हाला गेल्या शनिवार त्यांनी आम्हाला दिवस दिलेला होता. त्याशी काही कारण आली म्हणून त्यांनी मला पुन्हा फोन केला की कोणत्या परिस्थितीत तुमचं मंगळ लस होणार. आणि काल रात्री 8 वाजता मला फोन करून सांगतात की उद्या लस आली आहे, ती फक्त 18 ते 44 या लोकांसाठी आलेली आहे. मग आमचं कधी येऊन आमचा डोस फुकट जाणार आहे का पहिला डोस? आम्ही 2 दिवसापूर्वी इकडे रिसेप्शनिस्टला फोन केला, ती म्हणाली की सेकंड डोससाठी रजिस्ट्रेशन वगैरे काही नाही, तुम्ही सरळ या आणि इथे घ्या. आणि आता इथे आल्यानंतर आम्ही बघतो तर त्यांनी साधारण 18 ते 44 वयाच्या लोकांसाठीच आहे, मग आम्ही जाणार कुठे? आता फक्त 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचंच लसीकरण या डोसमध्ये करायचं आहे, इतर कुणालाही या लसींचा वापर करण्यात येऊ नये अशा सक्त सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळं 18 ते 44 ज्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं आहे आणि ज्यांचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होऊन ज्यांना डेट आलेली आहे अशाच व्यक्तींना त्या त्या तारखेलाच लसीकरण दिलं जाईल, अगोदर किंवा पुढे नंतर दिलं जाणार नाही. त्यामुळं अशा लोकांनीच फक्त लसीकरणासाठी यावं, बाकीच्या 45 वर्षाच्या लोकांनी विनाकारण गर्दी करू नये. त्याचबरोबर पुढच्या 45 वर्षाचे उर्वरित डोस आहेत किंवा ज्या लोकांचे सेकंड डोस राहिले आहेत या लोकांच्या लसीकरणाबद्दल अजून तरी आमच्याकडे काही माहिती उपलब्ध झाली नाही, परंतु ज्यावेळेला लस उपलब्ध होईल त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने त्यांचे लसीकरण प्राधान्य ज्यांचे सेकंड डोस आहेत त्यांना अगोदर आणि नंतर नवीन लोकांना असं लसीकरण करण्याचा आमचा विचार आहे. शांतपणे जरा शांतपणे जरा